पिस्तुलातून छातीत गोळी झाडून आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाने आत्महत्या केल्याचं समोर आलंय. ही घटना रविवारी सायंकाळी 6 सुमारास पिंपळेगुरु येथे घडली आहे. सचिन शिवाजी वांडेकर असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. सचिन लहान भाऊ दीपक शिवाजी वांडेकर आणि विशाल अशोक लहाणे हे तिघेजण एकत्र रूम करून पिंपळेगुरु येथे राहत होते. रविवारी संध्याकाळी विशाल हा बाथरूममध्ये होता तर लहान भाऊ दीपक हा जिन्याच्या पायऱ्या उतरून खाली जात होता. तेवढ्यात गोळी झाडल्याचा आवाज आला. जिन्याच्या पायऱ्या उतरत असणारा भाऊ धावत वर आला तर विशाल हा देखील बाथरूममधनं धावत बाहेर आला. समक्ष पाहिल्यानंतर सचिनने पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली होती. रक्ताच्या थारोळ्यात सचिन पडलेला दिसला. काय करावं हे त्याला सुचत नव्हतं. अखेर कामठे नावाच्या मित्राला बोलावून गंभीर जखमी असलेल्या सचिनला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. परंतु त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झालाय. दरम्यान महेश सचिन हा पुण्याच्या विमाननगर येथील आयटी कंपनीत कामाला होता. त्याने 3 दिवसांपूर्वीच नोकरी सोडली होती असं पोलीस तपासात समोर आलंय. गंभीर बाब म्हणजे उच्च शिक्षित सचिनकडे पिस्तूल आले कुठून हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे. याचा सर्व तपास सांगवी पोलीस करतायत. यातील जो इसम आहे सचिन शिवाजी वांडेकर याने याच्याकडे एक गावठी कट्टा होता. त्या कट्ट्यातनं त्याने स्वतः आपल्या छातीवर गोळी झाडून घेतलेली आहे व त्यामध्ये तो मयत झालेला आहे. त्याच्या रूम पार्टनर जो आहे त्याच्याकडे आम्ही चौकशी केली. चौकशी करता तो SCL जी कंपनी आहे लॅपटॉपची विमाननगर या ठिकाणी त्या ठिकाणी तो काम करत होता व आता त्याला नवीन जॉब मिळणार आहे म्हणून तिथला जॉब त्याने लास्ट वीकमध्ये सोडलेला आहे अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे. त्याप्रमाणे आम्ही जॉबच्या ठिकाणी त्याचा भाऊ देखील त्याच्याबरोबर राहत होता. त्याच्याकडे त्याच्या मित्राकडं आम्ही चौकशी करत आहोत की त्याने कट्टा कुठनं आणलेला आहे व आत्महत्या का केली हे जर अजून कारण आम्हाला अद्यापपर्यंत मिळालेलं नाही आहे. पण आमची चौकशी चालू आहे त्या संदर्भामध्ये.